मित्रांनो, बुद्धिमत्ता याच्यावरती घटकक्रम इंग्रजी वर्णमाला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नामध्ये प्रश्न बघा, प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता. प्रश्नचिन्हांच्या जागी क्रम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. क्रमाने येणारा पर्याय कोणता प्रश्न आहे. ए जी सी डी ई ए एफ एच प्रश्नचिन्ह. त्याच्या खाली पर्याय दिले आहेत ई एच एच डी एच एफ एच ई. हे पर्याय या ठिकाणी दिले आहेत. मग ए जी सी डी ई ए एफ एच यानंतर क्रमाने येणार पर्याय कोणता. हे चार पर्यायांपैकी एक पर्याय या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. मग बघा, या ठिकाणी अक्षरमाला या ठिकाणी लिहिली आहे, त्याला क्रमांक पण दिलेले आहे. आणि त्या ठिकाणी हे जे पर्याय प्रश्न आहे, हे प्रश्न लिहिले, त्या प्रश्नामध्ये जे काय अक्षर लिहिले ए जी सी डी ई ए एफ एच. मग ए ची किंमत किती आहे, एक आहे. जी ची किंमत किती आहे, सात आहे. सी ची किंमत तीन आहे. डी ची किंमत किती आहे, चार. ई ची किंमत किती आहे, पाच. ए ची किंमत किती आहे, एक आहे. एफ एफ ची किंमत किती आहे, सहा. आणि एच ची किंमत किती आहे, आठ. या ठिकाणी आपण जर पाहिलं ए जी याची किंमत झाली सतरा, सी डी याची किंमत झाली चौतीस, ई ए याची किंमत झाली एकावन्न, एफ एच याची किंमत झाली अडुसष्ट. अशा प्रकारे या संख्यांना आपण अक्षरमालाच्या पट्टीवरून क्रमांक दिलेले आहे. यावरून आपण असं लक्षात येईल का, सतरा ए जी आणि सी डी मध्ये कितीचा फरक दिसतोय मला, या ठिकाणी सतराचा फरक दिसतोय. चौतीस एकावन्न, सी आणि डी आणि ई आणि ए मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे, सतराचा फरक आहे. ई ए आणि एफ एच मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे, सतराचा फरक आहे. सतरा मध्ये ए जी आणि सी डी मध्ये याच्यामध्ये सतराचा फरक म्हणजे काय, सतरा मध्ये सतरा मिळाल्यानंतर सी डी ही किंमत आली, चौतीस मध्ये सतरा मिळाल्यानंतर किती किंमत आली, एकावन्न किंमत आली, एकावन्न मध्ये सतरा मिळाल्यानंतर किती किंमत आली, अडुसष्ट आली. म्हणजे अडुसष्ट मध्ये आपण किती, अडुसष्ट आणि सतरा पंच्याऐंशी. म्हणजे येणारा जी संख्या आहे ती कोणती आहे, पंच्याऐंशी. आता पंच्याऐंशी म्हटल्यानंतर आपल्या अक्षर लक्षात आलं पाहिजे आठ हा क्रमांक कोणाचा आहे, एच. आणि पाच हा क्रमांक कोणाचा आहे, ईचा. बरोबर आहे. मार्क दिलेल्या पर्यायापैकी एच ही हा पर्याय आपल्या यांना दिसतोय का, एच नाही. म्हणजे पहिला जो पर्याय तो आपला नाही, एच डी नाही, एच एफ तो पण नाही, एच ई हा या ठिकाणी एच ई दिसते. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय. आणि या ठिकाणी त्याची संख्या जी आहे किती आहे, पंच्याऐंशी. म्हणजे ह्या पूर्ण प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर सतरा सतरा सतराचा ऍड करीत त्या ठिकाणी चाललेला आहे. प्रत्येक संख्येमध्ये सतरा सतरा ही संख्या ऍड करीत चालली आहे. तसं पाहिलं तर त्या ठिकाणी टेबल पण तयार होतो, सतरा चौतीस एकावन्न अडुसष्ट पंच्याऐंशी. म्हणजे सतराचा टेबल या ठिकाणी सुद्धा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो.